पाळीवेस मंदिरातील श्री राम मंदिराच्या वतीने रामनवमी निमित्त भव्य दिव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये ढोल ताशा पथक प्रमुख आकर्षण ठरलं. जग में साचो तेरो नाम बाळीवेस परिसरातील श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात प्रवचन, नामसंकीर्तन, चक्रीभजन, सुंदरकांड, भारूड, महिला भजनी मंडळाचं भजन आदी कार्यक्रमांचा समावेश होता. दरम्यान रविवारी श्रीराम जन्मोत्सव सोहळा चैतन्यमय आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. रामनामाच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. श्रीराम जन्मोत्सव दिनी पहाटे प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीला श्री सिंहराज गवई यांच्या हस्ते पवमानाचा अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज गोसावी यांचं गुलालाचं कीर्तन झालं. तत्पूर्वी श्रीरामांच्या प्रतिमेचं आणि पालखीचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. सायंकाळी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची पालखीतून दिंडीसह टाळ मृदुंगाच्या गजरात तसंच रामनामाच्या नामघोषात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचं आकर्षण ठरलं ते म्हणजे ढोल ताशा पथक. या ढोल ताशा पथकात 50 युवक युवतींनी आपला सहभाग नोंदवला होता. या ढोल ताशा पथकासाठी अक्षय भडंगे, सिद्धेश रेळेकर, आनंद पुकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. ही मिरवणूक बाळीवेस, चाटी गल्ली, मंगळवारपेठ पोलीस चौकी, मधला मारुती, टिळक चौक मार्गे पुन्हा मंदिरात पोहोचली. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी रामभक्त तसंच नामदेव शिंपी समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.